धावपळीच्या जीवनात ना प्रत्येकाला फक्त आणि फक्त एकच विवंचना सतावते, आणि ती म्हणजे कर्ज. पैसा येतो पण पैसा टिकत नाही. मुलांचे खर्च वाढलेले आहेत, आजारपणं वाढलेली आहेत भरपूर हॉस्पिटलमध्ये, आणि डॉक्टरांकडे तर प्रिस्क्रिप्शन लिहून घ्यायचं म्हटलं तरी भीती वाटायला लागते. म्हणजे जितके मला आत्तापर्यंत मेसेजेस आणि मेल येत आहेत ना, ते सर्व याच संदर्भात आहे. म्हणजे मला असं वाटतं की पैशांच्याच अवतीभोवती सगळी दुनिया सध्या फिरते, आणि साहजिक आहे आणि फिरावं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी मार्केटिंगमध्ये असताना ना मंडळी, मला आमचे जे मला जे सिनियर होते, इमिजिएट सिनियर, त्यांनी मला एकदा विचारलं होतं की तुम्ही मार्केटिंगमध्ये का आला होता. तेव्हा माझं उत्तर होतं पैसा कमवायला, आणि त्यांना ते उत्तर फार आवडलं होतं. कारण ते मला म्हणाले की आत्तापर्यंत प्रत्येकजण मला हेच म्हणालं की स्वप्न पूर्ण करायची आहे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, सगळं असं घ्यायचं आहे, सोनं घ्यायचं आहे, मुलांची शिक्षणं करायची आहेत, पण तुम्ही एकच अशा महिला आहात की ज्या मला म्हणाल्या की पैसा कमवायला. तर तात्पर्य इतकंच आहे मंडळी की आजचा विषय खूप सुंदर होणार आहे, आणि तुम्हा सर्वांचं मी अंजली ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरा या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ आवडीने पाहत असाल. तर आजचा जो हा टॉपिक आहे हा खूप सुंदर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडलं तर लाईक करायचं आहे, त्याहून जास्त आवडलं तर तुम्हाला शेअर करायचं आहे, आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काय खळबळ आहे. मी ना एक गोष्ट वाचली होती, आणि ती गोष्ट अशी होती की एक व्यक्ती होती, ते आर्टिकलमध्ये आलं होतं जे मी वाचलं होतं, आणि ते अगदी म्हणजे ऐकून त्याच्यावर अंमल करण्यासारखीच गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हीही नक्की ती ऐका. मी आज तुम्हाला ती खास सांगणार आहे. एक व्यक्ती होती, रिटायरमेंटनंतर तिला काही पैसे मिळाले तिच्या कंपनीतून, ते पैसे तिनं आपल्या FDमध्ये टाकून दिले. बरं, आता त्या व्यक्तीचं डोकं पहा कसं आहे, की तिने काय ठरवलं की मला मिळालेले जे पैसे आहेत ते खर्च करता 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 कधीही संपू शकतात, आणि माझं वय आता जे आहे रिटायरमेंटचं एज, त्यानंतर मी अजून किती वर्ष जगणार आहे मला खात्री नाही आहे. मी लवकरही जाईन कदाचित जगाचं निरोप घेऊन, किंवा उशिराही जाईन. पण लवकर गेलो तर ठीक आहे, पण जर मी उशिरा गेलो तर काय होणार. मग हे जे प्रश्न त्याला सतत त्याच्या डोक्यामध्ये भुंगा सोडत होते. त्या व्यक्तीने काय ठरवलं मग, आणि हे सगळ्यांनी शिकण्यासारखं आणि सगळ्यांनी अगदी अंमलात आणण्यासारखी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगत नाही आहे ही गोष्ट, मी पण अंमलात आणली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की त्या गोष्टीनं एका खूप छान असा आपल्याला गायडन्स मिळतो आपल्या आयुष्यासाठी. तर त्या व्यक्तीनं सांगितलं की मी माझे बँकेत जे पैसे आहेत त्याला हात लावणार नाही. बरं, हात लावणार नाही याचा अर्थ ते खर्चच करणार नाही का, नाही, ते वाढवत राहणार. कारण तुम्हालाही माहिती आहे बँकेमध्ये FD केली की इंटरेस्ट वाढत जातो. तर त्या व्यक्तीने जे ठरवलं ते त्यांनी केलं, पण मग त्याचं रोजमर्राचं जे काही कामकाज आहे, पेटपूजा आहे, ते कसं चालणार. तर त्यासाठी त्या व्यक्तीने हे ठरवलं की मी रोज लागणारा जो मला खर्च आहे त्या दिवसभरामध्ये मला जे पडेल ते काम मी करेन, आणि माझा तो खर्च भागवेल, जेणेकरून माझ्या बँकेच्या अमाऊंटला मला अजिबात खर्च लागता कामा नये, ते कमी होता कामा नयेत. आलं लक्षात? एके वेळेस आपण आपल्याला दिवसभरामध्ये बसून बघा की तुम्ही एका वेळी किती पडताळा करा की दिवसभरामध्ये किती खर्च होतो, आणि तो खर्च जो आपला आहे, काही वेळेस खर्च अननेसेसरी होतो, काही वेळेस खर्च ठीक आहे गरजेचा असतो, पण दिवसभरामधला जो खर्च आहे त्याची पडताळणी केली, उजळणी केली, तर तुमच्या लक्षात येईल की दिवसभराचा जो खर्च आहे तो आपण सहजपणे आपल्या एक्स्ट्रा बिझनेसमधनं किंवा एक्स्ट्रा कामातनं कमवू शकतो, जेणेकरून आपल्याला जो लागणारा खर्च आहे जो आपण आपल्या पगारातनं वापरत असतो ना, तो आपला कुठेतरी सेफ राहतो. बरं, मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जी व्यक्ती आज तिने आर्टिकलमध्ये जे मी हे वाचलेलं, जे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे ना, त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे शिकायचं आपल्याला की पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. मग सर्वात पहिले पैसा कसा सेव्हिंग करता येतो, आणि पैसा कसा सेव्ह करावा, आणि पैसा सेव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर खूपशी लोकं काय करतात, खर्च कमी करतात. बरं, ठीक आहे, खर्च कमी केले तेही समजू शकते की त्यांनी खर्च कमी केले, चला. पण काही जण तर पोटाला चिमटे घेतात, म्हणजे दोन भाज्या लागतात तर एकच भाजी घ्या, ती पण कमी बनवा, तिला लावून लावून खा. बरं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांनी काय मिळणार आहे, काय साध्य होणार आहे, तुम्ही काय युनिव्हर्समध्ये काय मेसेज सोडताय, याचा कधी विचार केलात का मंडळी. जेव्हा आपण जे काही करत असतो
आपल्या जगण्यासाठी भौतिक सुखांसाठी आपल्याला जे काही लागतं ना ते कुठेच कमी करू नका, कारण ते कमी केल्यावर त्या युनिव्हर्सला पण कळतं की याला इतक्या पैशांची गरज नाही आहे, याला पैसे देण्याची जास्त गरज नाही आहे, ह्याचं तर सगळंच भागतंय कमी याच्यामध्ये, मग युनिव्हर्स तुम्हाला का देईल जास्त? नाही देणार. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा महामंत्र मी आज तुम्हाला देणार आहे की तुम्ही लोक सगळे जे काही आज अडीअडचणीमध्ये पैसा जपण्याचा प्रयत्न करतायत ना, त्या लोकांनी खर्च कमी करू नका, त्यांचे गरजा कमी करू नका, पण तुम्ही आवक वाढवा. तुम्ही तुमचं कमवण्याची जी जे काही पगार येतो, तुटपंज असेल, गलेलठ्ठा असेल, जो काही पगार आहे त्याच्यामध्ये भर टाका. मग ती पगारात कशी भर टाकायची आपण नाही का, मग ते नाही, तुम्ही साईड बाय साईड काहीतरी करा. आत्ताच्या जगामध्ये ना इतकं काही आहे ना करण्यासारखं की तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूलाच असं बरंच काही करणारी लोकं दिसतात. आलं लक्षात? शेअर्सचं शिकून घ्या, ट्रेडिंगमध्ये जा. ट्रेडिंगमध्ये तो पैसा लागत नाही, काही ट्रेडिंगला लागतो पण तिथे जायची आपल्याला गरज नाही आहे. मी स्वतः ट्रेडिंग करते, मला तेही माहीत आहे. मी जे मला माहिती आहे तेच तुमच्यापर्यंत आणेन. शेअर्समध्ये पैसा लावा, डोकं वापरून लावा, पैसा डुबेल असं लावू नका. जर तुम्ही शेअर्समधनं 500 रुपये कमवताना तर फक्त पुढचे 200 रुपये परत लावा, 300 रुपये तुम्ही तुमच्याकडे ठेवा. काही जण असतात की ती 500 लागले तर 500 लावतो, 1000 मिळतील, असं करू नका. कारण शेअर्स हा डुबण्यासाठी आपण नाही करणार, आपण करतही नाही त्यासाठी. आपण शेअर्स यासाठी करतो की कुठंतरी आपलं बेनिफिट व्हावं, आणि आपलं बेनिफिट तेव्हाच होतं जेव्हा आपण डोक्याने काम करतो. तर मंडळी सगळ्यात शेवटी खूप सुंदर उपाय देणार आहे, पण त्याआधी काही तुम्हाला हे सांगते की तुम्ही कुठल्या कुठल्या वेनी कसं कसं पैसे कमवू शकता. बऱ्याच गोष्टींचं मार्केटिंग आलेलं आहे, प्रोडक्ट मार्केटिंग आलेलं आहे, अनेक प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये रिस्कही नाही आहे, गिव्ह अँड टेक आहे. प्रोडक्ट द्या, पैसे घ्या, बरोबर. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गृहिणी आहात, खूप सुंदर गृहिणी आहात, ठीक आहे, यूट्यूब चॅनल चालू करा. आज यूट्यूब चॅनलवर सगळ्यात हायेस्ट कमवणारी जी व्यक्ती आहे ना ती किचनमध्येच काम करून व्हिडिओ टाकणारी आहे, आणि ती पण सिनियर सिटिझन आहे, विचार करा तुम्ही. तर त्यामुळे एक यूट्यूब चॅनल टाका. आजकाल जेवणाची सगळ्यांना आवड असते, कारण म्हटलं जातं की माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हवे असतं की माझा नवरा खुश राहावा, त्यामुळे ती प्रत्येक स्त्री आहे ना कुठल्या ना कुठले खाण्याचे चॅनल तर नक्कीच बघते. काही पुरुषांना स्वयंपाकाची आवड असते, तेही खाण्याचे चॅनल्स नक्की बघत राहतात. तर तुम्ही ते करणं चालू करा. आणि त्या व्यतिरिक्त ज्याला याचंही काही देणं घेणं नसेल अशा लोकांनी आजकाल किती मायमा ॲप आहे, झोमॅटो आहे, स्विगी आहे. एक फक्त तुम्हाला फूड लायसन काढायचं आहे, एक GST हे बनवून घ्यायचं आहे, आणि तिकडे सतत तुम्ही आपले ऑर्डर्स पोचवू शकता. बरं, असंही नाही आहे की तुम्ही बांधील आहात त्या गोष्टींसाठी. ज्या दिवशी तुम्ही काही बनवाल त्या दिवशी तुम्ही पोस्ट करा स्विगी, झोमॅटोवर किंवा मायमावर, त्या दिवशी तुमचा खप होईल, सेल होईल त्या वस्तूंचा, त्या खाद्यपदार्थांचा. ते खूप चांगलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त घर बसल्या तुम्ही कपड्यांचं, साड्यांचं, पर्सेसचं, ज्वेलरीचं, कॉस्मॅटिकचं, असे कितीतरी अनेक गोष्टी करू शकता. आता तुम्ही याच्यामध्ये हे म्हणाल की इथे आम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील. बरोबर आहे, इन्व्हेस्ट करावे लागतील, पण अशा व्यवसायामध्ये मग जाऊ नका जिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील. मग तुम्ही फूड वगैरेमध्ये बघा, किंवा असे कोणीतरी सप्लायर बघा की जे तुम्हाला क्रेडिटवर ओळखीमध्ये माल देतील. आणि पहिल्यांदा जास्त माल आणू नका. बरं, तेही तुम्हाला नसेल करायचं तर आणखीन एक सोपा उपाय देते की तुम्ही जिथे जिथे एक्झिबिशन्स लागतात तिथे तिथे स्टॉल घ्या, आणि ज्यामध्ये तुम्ही प्रावीण्य आहे तुमचं त्या गोष्टी करा. कोणाचं हात शिलाईमध्ये असेल, कोणाचं कपडे शिवण्यामध्ये असेल, कुणाचं आणखीन कशात असेल, आणखीन कशात होऊ शकतं, त्या पद्धतीनं तिथे स्टॉल घ्या आणि ते स्टॉल चालू करा. आणि काहीच येत नसेल, आपल्याकडे कलाच नसेल तरी हरकत नाही, मार्केटमधनं एखादी गोष्ट घ्या. आलं लक्षात? किंवा एखाद्या दुकानदाराला सांगा की मी स्टॉल लावणार आहे 2 दिवसासाठी, मला तुझा माल दे, जे काही बेनिफिट होईल ठीक आहे त्यामध्ये थोडं मी ठेवील, थोडं तुझं जे काही मालाची किंमत आहे ती तुला देईल. बरोबर, पण स्टॉलचा खर्च दोघांनी करायचा. काही टर्म्सवर तुम्ही खूप छान असा बिझनेस करू शकता. शेअर्स प्रत्येकाला जमत नाही, मान्य आहे. बरोबर, ट्रेडिंग प्रत्येकाला जमणार नाही तेही मान्य आहे, पण गृहिणींनो तुम्हाला बराच असा प्लॅटफॉर्म आहे रोजगार मिळवण्यासाठी, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आपल्या देशामध्ये. तो तुम्ही अगदी हळूहळू हो, कुरडया वगैरे असं काय 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 लोणची बिंची मसाले वगैरे कित्येक गोष्टी तुम्ही करू शकता. हो, एक स्त्री म्हणजे ना, तुम्हाला सांगते, भगवंताने जेव्हा स्त्रीला बनवलं ना
तेव्हा भगवंताने तिच्यामध्ये सर्वात आधी कला दिली, प्रत्येक गोष्टीचं सहन करण्याची शक्ती दिली. वरून जरी ती मुलायम असली ना, तरी आतून ती तितकीच कणखर असते. तुम्ही पाहिलं असेल, एक शेतकरी आत्महत्या करतो, मागे पूर्ण कुटुंब सोडून जातो, पण ती स्त्री खचत नाही, ती नवऱ्याच्या मागे आत्महत्या करत नाही. तर ती काय करते? ती पदर बांधते, कमरेला खोचते, मुलांना सांभाळते, त्याचं कर्ज फेडते आणि ती जगून दाखवते. ही स्त्रीची ताकद आहे. आणि पुरुषांनो, तुम्ही कमी नाही आहात. तुम्ही ठरवलं ना, तर आज आपल्या घरातल्या लोकांना विश्वासात घेऊन ट्रेडिंगमध्ये उतरा, शेअर्समध्ये उतरा, मार्केटिंगमध्ये उतरा, MLM-मध्ये उतरा, प्रत्येक गोष्टीत उतरा. जिथे गिव्ह अँड टेक आहे, अतिशय जास्त पैसे जिथे गुंतवायचे तिथे काहीही हात टाकू नका. पण जिथे तुम्ही गिव्ह अँड टेक कराल, इथे प्रोडक्ट घ्या, इथे पैसे द्या, अशा मार्केटिंगमध्ये तुम्ही निश्चित खूप चांगलं करू शकता. आणि खूप सारे मार्केटिंग्स आहेत, तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला खूप अशा गोष्टी मिळतील. स्त्रियांसाठी तर आहेतच, पुरुषांसाठीही तितकंच आहे. आणि ज्या स्त्रियांना म्हणजे काही गोष्टी येतच नसतील, त्यांना ह्या गोष्टी करायच्याच नसतील, मग त्यांनी आधी शोधावं आपल्यामध्ये काय असं आहे की जे मी करू शकते. बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक पोटॅन्शियल असतं. मग ते पोटॅन्शियल कसं कामाला आणायचं? काही खूप छान बोलतात, काही खूप चांगल्या शिकलेले असतात, पण त्यांना हे सगळे बिझनेसेस करायला आवडत नाही. मग अशा लोकांनी ना घरामध्ये ट्युशन्स घ्यायच्या, ऑनलाईन काहीतरी चालू करायचं. म्हणजे खूप आहे, म्हणजे वास आहे तुम्हाला इथे. प्लॅटफॉर्म मोठाच्या मोठा आहे. जसं मी नेहमी सांगते की जसं आकाश आहे, आकाशाला गवस निघाला आणि ती ऑपॉर्च्युनिटी पकडा, सोडू नका. पण तुम्ही तुमच्या गरजा कमी करू नका, अजिबात कमी करू नका. गरजा कमी केल्यात ना, ते युनिव्हर्सकडनं पण जास्त अपेक्षा करू नका. पण तुम्ही तुमच्या गरजा आहेत तशाच ठेवा, अदरवाईज वाढवा, पण इन्कम पण वाढवा. आलं लक्षात? रोजचे काही ना काही पैसे निश्चित बाजूला ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारताची मेंटॅलिटी, आपला रिसेशनमध्ये आपला भारत बघा, त्याला जास्त होरपळला नाही. याचं कारण आहे की आपली सेव्हिंग मेंटॅलिटी आहे. बायकांना सवय आहे, डब्यात ठेव, साड्यांमध्ये ठेव, कपाटात ठेव, पर्समध्ये ठेव, कुठेही ठेव, पण सेव्हिंग मेंटॅलिटी आहे ना. सेव्हिंग मेंटॅलिटीने आपला भारत वाचला आहे. म्हणजे जेव्हा सेव्हिंग मेंटॅलिटी आपली आहे, तर तिथे कमवण्याचे पण बरेचसे मार्ग आपल्याकडे आहेत आणि तुम्ही छान सेव्हिंग करू शकता. तुम्ही घर बसल्या अशी भिशी लावा, छोट्या छोट्या अगदी प्रामाणिक लोकांबरोबरच लावा. कळलं? खूप छान भिशी खेळू शकता तुम्ही. मी भिशीला खेळणं म्हणते कारण मी बघितले, माझा जेव्हा सुरुवातीचा काळ होता, जेव्हा माझी उमेदीचे एजमध्ये मी होते ना, तेव्हा मी भिशीमधनंच पैसे उचलून उचलून कामं केलेली आहेत. कळलं? आणि मी खूप वेळा शून्यातनं उभी राहिलेली आहे, म्हणून मी तुम्हाला हे अगदी खांदात ठोकून म्हणजे अगदी मनापासून सांगू शकते की जगामध्ये रडण्यापेक्षा आहे ना, त्या अश्रूंना ताकद बनवा आणि वाटचाल करा. मग पुरुष असू दे, स्त्री असू दे, कोणीही असू दे, त्यांना एक ध्येय त्यांनी ठेवलं ना की ते ध्येय तुम्ही गाठणारच गाठणार. डिवाईनमध्ये असे मेसेज सोडत राहा कायम की तुम्ही सगळ्यांपेक्षा बेस्ट आहात आणि तुम्ही करू शकता. आणि हे सगळं तुम्हाला जर संपादन करायचं आहे, तुम्हाला पैसा हवे, एक्स्ट्रा इन्कम हवे ना, यासाठी मी एक खूप सुंदर असा उपाय देते. एक तर आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल आणि जर ते नसेल, तर थोडेसे पैसे खर्च करून ते श्रीयंत्र विकत घ्या, सिद्ध केलेलं श्रीयंत्र घ्या. बरं, श्रीयंत्र घेतल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा की त्याच्यावर रोज कुंकुमार्जन करा, रोज करा. अगदी हार्डली 10 वेळा श्रीम श्रीम ओम श्रीम नमः म्हणूनही केलं तरी चालतं. कुंकुमार्जन करताना काय असतं, या बोटांमधनं कुंकू उचलायचं आणि खालून श्रीयंत्राला असं खालून वाहत 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 वर आणायचं आणि वाहायचं. बरं, हे जे कुंकू साठतं श्रीयंत्रामध्ये, ते आठवड्याने एका डबीत काढून ठेवायचं. त्या डबीमध्ये थोडंसं केशर, थोडंसं अष्टगंध आणि एक वेलचीची पूड आणि थोडंसं अत्तर, हिना चालेल, गुलाब चालेल, हे अत्तर हे त्या डबीमध्ये टाकायचं. आता काय करायचं, त्याच्यामध्ये अजून थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची. आणि जेव्हा हे हा टीका जे बनवलेलं जे आहे, हे जे तिलक आहे, हे जेव्हा तुम्ही बरोबर कपाळाच्या मधोमध लावताना, तेव्हा ते थोडंसं गुलाब जेलमध्ये असं मिक्स करायचं, थोडंसंच घेऊन मिक्स करायचं आणि तो टीका इथे लावायचा, मधोमध म्हणजे तुमच्या भुवयांच्या मधोमध लावायचा.
मधोमध लावताना इथे बोट ठेवायचं तो टिका लावून, आणि अँटी क्लॉकवाईज नाही फिरवायचं, क्लॉकवाईज त्याला असं फिरवायचं, हळूहळू दाब देत देत देत, हळूहळू प्रेशर देत देत तुम्हाला ते फिरवायचं, आणि तिथे पण श्रीम 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 म्हणायचं आहे. बरं, श्रीम श्रीम म्हणता म्हणता तुम्हाला ते इंटेन्शन टाकायचं आहे त्या तिलकमध्ये की तुम्ही हे तिलक का लावताय, तुम्हाला कशी एक्स्ट्रा इन्कम वाढवायची आहे, तुम्हाला गरजा कमी करायच्या नाही आहेत तर तुम्हाला इन्कम वाढवायची आहे, तुम्हाला कुणाला हरवायचं नाही आहे तर तुम्हाला जिंकायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ना एक मर्म लपलेलं असतं, आणि ते मर्म प्रत्येक गोष्टीमध्ये मर्म खेचता यायला पाहिजे, पकडता यायला पाहिजे. जसा चान्स प्रत्येक वेळी आपल्या पुढे येत नाही, पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला ग्रॅप करता यायला पाहिजे, आणि तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. कारण माझे जे व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांच्यापर्यंत मी त्याच गोष्टी पोचवते ज्या ते करू शकतात आणि त्याचा त्यांना फायदा होईल. मी कुठल्याच अर्धवट गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवत नाही, कुठलीच अर्धवट गोष्ट माझ्याकडून तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण मलाही माहिती आहे की अर्धवट ज्ञानाने काय होतं. त्यामुळे जे मी तुम्हाला देणार ज्ञान ते परिपूर्णच ज्ञान देते, आणि हे आत्तापर्यंत यूट्यूबवर पहिल्यांदा हा विषय आणि हे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. दुसरं, रोज 10 मिनटं बसून सकाळी 4 ते अगदी 11 मध्ये केव्हाही गायत्री मंत्राचा जप चालू करा. गायत्री मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, मागच्या वेळेसही मी दिलेलं आहे. त्यावेळेस थोडंसा माझ्या तोंडून गायत्री मंत्र बोलताना चुकलेलं आहे, त्यासाठी क्षमस्व. काय होतं, खूपदा आहे ना असं एकटं बोलत असतो आपण, जेव्हा रेकॉर्डिंग चालू असतं ना त्या क्षणाला आपण खूप कॉन्शियस असतो, आणि त्यावेळेसच गायत्री मंत्र काहीतरी झालं, आवाज आला कसला, माझं माइंड तिकडे डायव्हर्ट झालं आणि कुठेतरी काहीतरी चुकलं, मलाही माहीत नाही आहे, पण मला कमेंटमध्ये काही जणांनी सांगितलं, पण गायत्री मंत्र माझा त्यावेळेस थोडासा चुकला होता. पण हरकत नाही मंडळी, तुम्ही गायत्री मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, तो गायत्री मंत्र तुम्ही रोज 10 मिनटं म्हणायचाच आहे. आणि मी जो गायत्री मंत्र देणार आहे हा रेग्युलर गायत्री मंत्र नाही आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. तर तो लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही रोज 10 मिनटं बसून एका जागी म्हणायचा आहे, तुमच्यासमोर मार्ग चालून येतील. माझ्याकडे रोड ओपनर म्हणून एक ब्रेसलेट मिळतं, श्रीयंत्र सिद्ध करून दिलं जातं. जर कुणाला हवे असेल, तुम्हाला मार्केटमधनंही तुम्ही घेऊ शकता, पण जर रोड ओपनर ब्रेसलेट आणि जर श्रीयंत्र तुम्हाला हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यांना त्याची लिंक नक्की पाठवेन. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची इन्कम वाढवा, गरजा कमी न करता, कारण आयुष्य खूप छान आहे, त्याला क्रिटिकल बनवू नका. लाईफ इज सिम्पल अँड कीप इट सिम्पल, इतकंच लक्षात ठेवा. लाईफमध्ये काहीही जास्त ताणातान करत बसायचं नाही, युनिव्हर्समध्ये खूप पॉझिटिव्ह असे मेसेज सोडा. तर मंडळी, तुम्हाला हा विषय आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.